आपल्यासोबत काँग्रेस आमदार यशोमती ताई आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार. ताई, अमरावतीमध्ये जर पाहायला गेलं तर आत्महत्या या वाढत चाललेल्या आहेत, परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करतंय का, मदत अजूनपर्यंत पोहोचत नाही आहे, काय सांगा? सरकारचं लक्ष फक्त इलेक्शन सेंट्रिक सरकार काम करत असतं. इलेक्शनसाठी जे काही करायचं ते करतं. खऱ्या अर्थानं वेलफेअर स्टेट आपण ज्याला म्हणतो त्या अनुषंगानं अजिबात काम या सरकारमध्ये झालेलं नाही आहे. हा आपला सर्वांचा अनुभव आहे. PM किसानचे पैसे देखील पोहोचत नाही. मोठ्या मोठ्या योजना त्या ठिकाणी आहेत, त्या देखील इम्प्लिमेंट होत नाहीत. आणि नेमकं काय सुरू आहे काय नाही हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जे करायला पाहिजे ते करत नाहीत. मी तर असं म्हणेल की ठीक आहे, तुम्ही दिली आहे ना योजना महिलांची, तर दिली आहेत, पण ती पूर्णपणे महिला सक्षम झाल्या पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे, असं कोण काय विचारच करत नाही. ती महिलांसाठी योजना देत आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अनेक आपण पाहतो अडीअडचणी ज्या आहेत त्या महिलांना सामोरं जावं लागतं. यांनी काय आहे, लोकसभेमध्ये ज्यांना फार मोठा फटका महाराष्ट्रामध्ये मिळाला आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे असं ठामपणे आम्हाला वाटतं. ती योजना डिक्लेअर केली पण त्याच्या खूप साऱ्या त्रुटी आहेत आणि त्याला इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे असा म्हणजे मी तर म्हणेल की देर आहे, देर से आहे, लेकिन कंजूस के जैसे आहे. कंजूसी करण्यात काय मतलब आहे? आम्ही मॅनिफेस्टोमध्ये आमच्या 8,000 रुपये डिक्लेअर केलेले होते. आता केंद्रामध्ये आमची सरकार आली नाही म्हणून नाही, तर ते सगळ्या देशामध्ये त्या गोष्टी सुरू झाल्या असतात आणि वार्षिक 1,00,000 रुपये त्या ठिकाणी महिलांना मिळालं असतं, पण नाही ते झालं. आत्ता यांनी केलेली आहे ती इतकी कमकुवत योजना आहे की खरं तिथेही खूप धांदल होऊन राहिलेली आहे. तर सिस्टमॅटिकली आणि जसं MREGSमध्ये ज्याला काम पाहिजे त्याला ते काम मिळत असतं, तसं जो जो एलिजिबल आहे तो कधीही पण त्याचं मागू शकतो आणि त्यांना मिळालं पाहिजे. काही कुठलीही योजना सरकारी असेल त्याच्यामध्ये जातीवाद नांदला नाही पाहिजे. मात्र जे महायुतीमधले घटक पक्ष असलेला मनसे म्हणतंय की मुस्लिम समाजातील ज्या 2 महिला त्याच्यावरती एका कुटुंबातील 2 महिलेपेक्षा जास्त महिलेला ही योजना लागू झाली नाही. असं आहे, महिला महिला असते, ती कोणत्याही पोस्टवर गेली तरी ती महिला आहे आणि तिला तो मानसन्मान आपण दिलाच पाहिजे. याच्यामध्ये जातीवादी आणणं म्हणजे हे स्वतः नाही बोलू शकत, ते त्यांच्या मित्रपक्षाला बोलायला लावतात. हे जातीवादी लोक आहे आणि जातीवादच करतात. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सह मी वैभव पाटील, मुंबई.